नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 15 डिसेंबर 2020 चे कांदा बाजारभाव। सुरुवात करूयात कोल्हापूर इथून। कोल्हापूर येथे आज 4585 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2800 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 3700 रुपये क्विंटलपर्यंत होते। औरंगाबाद येथे 711 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2250 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 3100 रुपये क्विंटलपर्यंत होते। मुंबई येथे 10852 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 3100 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटलपर्यंत येते। श्रीगोंदा चिंबळे येथे 247 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 3100 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3580 रुपये क्विंटलपर्यंत येते। सातारा येथे 74 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2350 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3200 रुपये क्विंटलपर्यंत येते। जुन्नर राळी फाटा येथे 12911 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3750 रुपये क्विंटलपर्यंत येते। सोलापूर येथे लाल कांद्याची 20886 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव येथे लाल कांद्याची 10596 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2750 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3270 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव निफाड येथे 75 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2700 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3200 रुपये क्विंटलपर्यंत येते। मुंगसे येथे 6000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3100 रुपये क्विंटलपर्यंत येते। पंढरपूर येथे लाल कांद्याची 636 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटलपर्यंत येते। संगमनेर येथे 8365 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2100 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3700 रुपये क्विंटलपर्यंत येते। चांदवड येथे 9000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2600 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3105 रुपये क्विंटलपर्यंत येते। मनमाड येथे लाल कांद्याची 2500 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2450 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2900 रुपये क्विंटलपर्यंत येते। सटाणा येथे लाल कांद्याची 3880 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2550 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3175 रुपये क्विंटलपर्यंत येते। सायखेडा येथे लाल कांद्याची 2251 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2700 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3101 रुपये क्विंटलपर्यंत येते। देवळा येथे 2645 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2900 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3285 रुपये क्विंटलपर्यंत येते। उमराणे येथे 12500 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2600 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3001 रुपये क्विंटलपर्यंत येते। सांगली येथे 2110 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटलपर्यंत येते। पुणे येथे 15887 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2150 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3300 रुपये क्विंटलपर्यंत। नाशिक येथे पोळ कांद्याची 2068 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2800 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटलपर्यंत येते। पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची 14324 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2831 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3400 रुपये क्विंटलपर्यंत येते। आंदरसूल येथे उन्हाळी कांद्याची 2500 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2990 रुपये क्विंटलपर्यंत येते। नाशिक येथे 225 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2350 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3150 रुपये क्विंटलपर्यंत येते। लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची 3896 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3012 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव निफाड येथे उन्हाळी कांद्याची 1785 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2700 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2986 रुपये क्विंटलपर्यंत येते। मालेगाव मुंगसे येथे उन्हाळी कांद्याची 4000 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2150 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2828 रुपये क्विंटलपर्यंत येते। चांदवड येथे 4000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2050 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2611 रुपये क्विंटलपर्यंत येते। मनमाड येथे 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2400 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2881 रुपये क्विंटलपर्यंत येते। सटाणा येथे 5205 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2450 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2945 रुपये क्विंटलपर्यंत येते। पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची 6324 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2751 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 3152 रुपये क्विंटलपर्यंत येते। पिंपळगाव सायखेडा येथे 451 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 2601 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2800 रुपये क्विंटलपर्यंत येते। देवळा येथे 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2300 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 2625 रुपये क्विंटलपर्यंत येते। राहता येथे 2614 क्विंटलची आवक आली होती।
सर्वसाधारण बाजार भाव 2750 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते. उमराणे येथे उन्हाळी कांद्याची 14500 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजार भाव 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 3001 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.